हरिओम श्रीराम अंबैया मी शोभा विला मिराशी उपासना केंद्र घाटकोपर कुरुवा मी गृहिणी आहे. मी 1999 पासून बापूंकडे यायला सुरुवात झाली. अजूनपर्यंत भरपूर अनुभव आले आहेत, पण आता या कोरोना काळामध्ये असा विशिष्ट वेगळ्या प्रकारचा अनुभव आलाय तो मी तुम्हाला शेअर करत आहे. कोरोना लॉकडाऊन झालं, सगळं काही नीट चाललं होतं आमचं, पण 1 जूनला अचानक माझ्या मिस्टरांना ताप यायला लागला. ताप यायला लागला, पण अशी परिस्थिती त्यावेळेला होती की आपण बाहेर सांगू पण शकत नव्हतो की ताप येतोय, कोणाला सांगू शकत नव्हतो. फॅमिली डॉक्टर नव्हते, त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरचं औषध चालू केलं, पण मिस्टरचा ताप काही कमी होत नव्हता. आणि ते पण घाबरले, आम्ही पण घाबरले, सांगायचं कोणाला. माझी मुलगी म्हणत होती, पप्पा आपण कोरोना टेस्ट करून घेऊया. ते नको, मला तर झालं आहे कोरोना टेस्ट नको. तर मी म्हटलं माझ्या मुलीला सारखं सारखं सांगू नको त्यांना, कोरोना टेस्ट करा, डायबिटीस आहे त्यांना, त्यामुळे काय झालं वगैरे, तर आपल्यावरती यायचं, त्यापेक्षा आपण शांत राहूया, आपण पण त्यांच्यावर जायची तयारी करूया. कारण तशीच वेळ होती तेव्हा, पहिल्या वेळेला तशीच वेळ होती की कोरोना झालं की संपलं असंच वाटायचं. त्यामुळे म्हणजे ठीक आहे, तिला आपण काही बोललो नाही मी, चला. पण जिथे बापू आहे तिथे मार्ग असतोच. मी माझा चुलत भाऊ आहे, ते त्याच्याकडे त्याला पण ताप येत होता, त्याला बघायला गेली तर तो मेडिसिन घेत होता. तर मी त्याला म्हटलं काय रे तू कुठे औषध घेतलंस, म्हणतो नाही मी व्हॉट्सअपवर दाखवलं डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करून आणि त्यांनी मला औषध चालू केलं. तर मी म्हटलं माझे मिस्टर पण बोलत नाही रे, आपण पण दाखवूया त्यांना म्हणून. तुला ठीक आहे, मग त्यांचा व्हॉट्सअपला फोटो काढला, स्पेशली डॉक्टरला दाखवला, मग डॉक्टरने सांगितलं दुसऱ्या दिवशी लगेच अपॉइंटमेंट दिली माझ्याकडे, मी घेऊन या. तर घेऊन यानंतर डॉक्टरने सांगितलं निमोनिया झाला त्यांना, एक्सरे काढा आणि ट्रीटमेंट चालू केली. चालू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला मेसेज आला की कोरोना टेस्ट करा, कोरोना टेस्ट करा. म्हटल्यावर पायातली जमीनच सरकली. कोरोना आल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर गुरुवार होता, संध्याकाळी ऑनलाईन उपासना केली, बापूंचं दर्शन घेतलं आणि बापूंना सत्यशील संवादमुळे सांगितलं बापू हा तुम्ही बरोबर बघू काय ते. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, शुक्रवारी 12 वाजता आम्हाला बरोबर 12 वाजता BAMS मधून कॉल आला की रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, ॲम्ब्युलन्स येते तुम्हाला घेऊन जाणार, तयारीत राहा. तयारीत राहा म्हटलं, पण माझं एक बाजू जमेचे माझं होते की निमोनियाचं औषध चालू असल्यामुळे त्यांना ताप येत नव्हता 2 दिवसामध्ये, तर चांगले होते. चांगले असल्यानंतर 2 वाजता त्यांना घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर पण एक जमेची बाजू होती की ज्यांना क्वारंटाईन केलं माझ्या मिस्टरांना, ते विद्याभवन माझं केंद्र, उपासना केंद्र होतं, बापूंचं घरच होतं, त्यामुळे मी बिंदास होती. म्हटलं बापून तिकडे गेले ते आपण आता फक्त हे करूया की आपली टेस्ट करायची आहे, आता आपण टेस्टला तयार लागूया. तेवढ्यात आम्ही टेस्ट केली, माझे दीर मुलगी आणि मी. माझी मुलगी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आली, आम्ही दोघं पॉझिटिव्ह आलो. परत आम्ही विद्याभवनला आलो, परत विद्याभवनला आलो. माझं केंद्रच असल्यामुळे मला सगळं ओळखीचं वगैरे होतं. तर दादांना फोन करून नंबर दिला, मला फोन करून सांगितलं म्हणजे ठीक आहे. म्हटलं मग दादाशी संपर्क झाल्यानंतर दादाने उपासना वगैरे दिली, मग आम्ही व्यवस्थित तिथे झालो. पण मला सांगायचं तात्पर्य म्हणजे की तिथेही गेल्यानंतर आम्ही व्यवस्थित, म्हणजे माझ्या बाजूला पेशंट होता, मी ऑनलाईन उपासना करत होती, तर ती तिची सिरियस झाली जरा ती, तर मी म्हटलं बापू तिला पण जरा चांगलं करावं म्हटलं असं. आणि मी सकाळ सुंदरकांड लावलं आणि मी झोपली. तर सकाळी उठल्यानंतर मी सांगायला लागली अहो मी काय लावले रात्री, मी मला छान वाटलं, मला बरं वाटलं. म्हटलं ते बापूंची उपासना वगैरे, तिथूनही बापूने माझ्याकडे गुणसंकीर्तन करून घेतलं. आम्ही रोज तिथे गुणसंकीर्तन उपासना करत होतो, उदी लावत होतो सगळं. आणि आमच्या वर्गातल्या सगळ्याजणी तिथे ठणठणी चांगल्या होत्या, त्याच नेहमी मला सांगायच्या आता नंतर जेवूया, आधी उपासना करूया नंतर आपण जेवूया. आणि घरी जर असती मी तर माझं जेवण झालं नसतं, पूर्णपणे सासूबाईवरती अवलंबून असेल. सासूबाई द्यायच्या मग मी खायची, मग माझं जेवण झालं नसतं, काही झालं नसतं. पण त्याही परिस्थितीत बापूने आम्हाला सुरक्षित ठेवलं, औषध दिलं, एकही पैसा खर्च, लाखो रुपये जिथे खर्च लोकांचे होत होते तिथे माझा एकही पैसा खर्च न होता मी सही सही सलामत आम्ही आज पूर्ण कुटुंब घरी आलो व्यवस्थित. हरिओम श्रीराम अंबैया.